मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, वनरक्षक भरतीची जाहिरात ही आलेली आहे आणि बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स होत्या, मागणी होती की मागचे जे काही वनरक्षक भरतीच्या ज्या काही परीक्षा झालेल्या होत्या त्या परीक्षेचे प्रश्नपत्रिकेबद्दलची माहिती देणारे व्हिडिओ आपण द्यावेत आणि त्या अनुषंगाने आपण वनरक्षक भरती प्रक्रियेच्या बद्दल मागे ज्या काही पेपर झालेले होते ते पेपर त्याच्या प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत आणि ही सिरीज आपण सुरू करणार आहोत आणि या सिरीजचा हा व्हिडिओ क्रमांक 1 आहे. आपण बघू शकता मुख्य वन संरक्षक प्रादेशिक यवतमाळ विभाग पद आहे वनरक्षक आणि परीक्षा ही 4/11/2007 रोजी पार पडलेली आहे आणि या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला होता, यवतमाळ वनवृत्तात जिल्ह्याचा समावेश होतो आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 3 जिल्ह्याचा यामध्ये समावेश होतो. तर 4 नोव्हेंबर 2007 हा पेपर आहे त्यामुळे काही चालू घडामोडीवर जे प्रश्न विचारले गेलेले असतील ते 4 नोव्हेंबर 2007 काळातील आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची निर्मिती या दिवशी झाली 1 मे 1960. भारताचे राष्ट्रपती हे आहेत त्यावेळचे सौ प्रतिभा पाटील. महाराष्ट्राचे महसूल मंत्री असा एक प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे वनमंत्री, यानंतर विदर्भाचे मुख्य पीक कापूस आहे. अचलपूर ते रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेस शकुंतला या नावाने संबोधले जाते. विदर्भाचे कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. अतिशय सोपा हा पेपर आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे. मतदार होण्यासाठी वय पूर्ण असावे लागते 18 वर्ष. जिल्ह्याचा मुख्याधिकारी हा कलेक्टर असतो. तर वन विभागांचे राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यास प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणतात. वन नीती प्रमाणे 33% क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचं आहे. भारताचे पर्यावरण व वनमंत्री त्या काळचे प्रश्न विचारलेले आहे. विधानसभेचा कालावधी 5 वर्ष असतो. विधान परिषद सदस्याचा कालावधी हा 6 वर्ष असतो. विधानसभेसाठी किमान वय 25 असते. भारताची सर्वोच्च सत्ता ही राष्ट्रपती सोपवलेली आहे. जिल्हा परिषदेचा मुख्य अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. जातीचे प्रमाणपत्र हे अधिकार देतात. उपविभागीय अधिकारी हे जातीचं प्रमाणपत्र देत असतात. विदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नागपूर येथे आहे. तालुका स्तरावरील न्यायाधिकाऱ्यास प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असं म्हटलं जातं. अमरावती विद्यापीठाचे नाव गाडगेबाबा राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने आहे. विभागाचे मुख्य वनाधिकारी हे उप वन संरक्षक हे आहेत. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा हे आहे. बिडी तयार करण्यासाठी तेंदू या झाडाची पाने उपयोगात आणल्या जातात. विदर्भात इमारतीसाठी साग या प्रजातीचे लाकूड श्रेष्ठ समजले जाते. वनस्पती कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात. वनस्पती दिवसा प्राणवायू सोडतात. विदर्भात पाऊस या वाऱ्यामुळे मिळतो. तर मोसमी या वाऱ्यामुळे विदर्भाला पाऊस मिळतो. भारतीय वन अधिनियम इसवीसन पासून लागू आहे 1927. वन्यजीव कायदा अधिनियम 1972 या वर्षापासून अंमलात आलेला आहे. वन हा विषय घटनेच्या सामायिक सूचीमध्ये येतो. वन जीवांचा अभय असणाऱ्या क्षेत्रात अभयारण्य असं म्हटलं जातं. वन जीवांना अभय असणाऱ्या क्षेत्रात अभयारण्य म्हणतात. चंद्रपूर जिल्हा ताडोबा या राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. वनेतर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेत 100 दिवस रोजगार देण्याची हमी ही सर्वांना दिलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळचे विचारलेले आहे. तर हे जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत ते आपण सोडून देऊया. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल मुख्यमंत्री असे प्रश्न आपल्याला सध्या विचारले जाऊ शकतात. त्यानंतर गणिताशी संबंधित प्रश्न आहे.
बघा 22, 51, 80, 190 त्यानंतर 138 ही संख्या येणार आहे, 4, 8, 16, 32 यानंतरची संख्या आहे 56, 16, 25, 36, 49 यानंतरची संख्या आहे 64, 144, 72, 36, 18 यानंतरची संख्या येणार 9, 1, 8, 27 आणि 64 यानंतरची संख्या असेल 125. ही उदाहरणं मित्रांनो आपण सोडवून बघायची आहेत. थंड, उन्हाळा, हिवाळा आणि उष्ण हा उन्हाळा असतो, थंड असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि उष्ण हे दोन शब्दापैकी आपल्याला शब्द निवडायचा आहे. थंड याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये थंडी असते तर उन्हाळ्यामध्ये उष्णता असा हा संबंध आहे. तहान पाणी, तर भूक लागल्याच्या नंतर अन्न लागते. कुत्रा भुंकणे तर सिंह डरकाळी मारतो. ए बी सी बरोबर सी बी ए तर एल एम एन बरोबर एन एम एल. ए ई आय नंतर ए आय ओ यू हे स्वर आहे. ए आय ओ ए ओ येणाऱ्याच्या नंतर गायला बकरी म्हटले, म्हशीला हरिण म्हटले, कोंबडीला गाय म्हटले, हरणेला कोंबडी म्हटले तर अंडी कोण देईल असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गाय. 1 ते 20 पर्यंतच्या संख्या किती, तर याचं योग्य उत्तर आहे 210. विसंगती कोणते, कांदा, बटाटा, मुळा आणि गाजर. तर बटाटा ही विसंगती आहे. कांदा, मुळा आणि गाजर हे सेम येतात, विसंगत बटाटा आहे. पोपट कबूतर तर वटवाघूळ कावळा, तर वटवाघूळ याच्यामध्ये विसंगती आहे. चंद्र पृथ्वी गुरु मंगळ याच्यामध्ये चंद्र हा. तर असे त्रिकोण आकृती दिलेले आहे, आकृतीतून एकूण किती त्रिकोण आहेत असा प्रश्न आहे. तर 3 त्रिकोण आहेत. ए हा बी चा वडील आहे आणि परंतु बी हा ए ला मुलगा नाही, तर बी हा ए चा कोण आहे असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मुलगी. एक सांकेतिक लिपीत पॉप हा शब्द 345 लिहिला, तर पॉट हा शब्द कसा लिहिला जाईल 543. ग्राम, पॉन्ड, पॉन्ड, किलोग्रॅम, मीटर. तर याच्यामधला विसंगत शब्द ओळखायचा होता, मीटर आहे. खालील आकृतीत एकूण किती आयात आहेत असा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 28. यानंतरचा 4.28 + 9.13 = 13.41. 13 मधून 8.6729 मायनस केले तर किती उत्तर येईल असा प्रश्न आहे. 0.5 × 0.3 गुणाकार विचारलेला आहे. 0.15 याचं उत्तर आहे. 0.81/9 भागाकार करा असा प्रश्न आहे. दर साल दर शेकडा 15 दराने 8000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असेल. अतिशय सोपा प्रश्नपत्रिका आहे. याचं योग्य उत्तर आहे 24144 चे वर्गमूळ काढायचे आहे. तर याचं वर्गमूळ आहे 12. यानंतरचा प्रश्न, परंतु मित्रांनो ही जरी प्रश्नपत्रिका सोपी असली परंतु आता जे पेपर होणार आहे ते ऑनलाईन होणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेचा जो काठिण्य पातळी आहे, दर्जा आहे, तो जास्त हार्ड असणार आहे, कठीण असणार आहे. त्यामुळे आपण या पद्धतीने अभ्यास करू नये. फक्त आपल्या आयडियाकरता कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात हे दिले, परंतु काठिण्य पातळी मात्र प्रश्नपत्रिकेची जास्त राहणार आहे. एक काम 24 जण 30 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 जण किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे 60. 3/5 म्हणजे शेकडा किती, 60%. 48, 60, 72 याचा महत्तम सामायिक विभाजक किती, तर याचं योग्य उत्तर आहे 12. 21 आणि 18 यांचा लघुत्तम साधारण विभाजक काढा 126. एका विद्यार्थ्यास 8वीच्या परीक्षेत खालील प्रमाणे गुण मिळाले तर सरासरी किती गुण मिळतील. मराठी 64, हिंदी 75, गणित 80, इंग्रजी 65, भूगोल 70 आणि विज्ञान 90, तर सरासरी 74 गुण राहतील. या सर्वांची बेरीज करून भागीला 6 करायचं आहे, 74 उत्तरे. एका फलंदाजाने 7 षटकार 56 धावा काढल्या, तर त्यांनी प्रत्येक षटकार सरासरी किती धावा काढल्या असतील, 8. आणि या प्रश्नपत्रिकेचा हा शेवटचा प्रश्न, एका व्यक्तीने दर साल दर शेकडा 5 दराने रुपये 1600 रुपये सरळ व्याजाने घेतले, तर 3 वर्षांनी त्यांनी किती सरळ व्याज द्यावे. तर
बघा याचं उत्तर आहे 240. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहे. तर अशा प्रकारची आपण ही सिरीज सुरू करूया. 2007 साली जेवढी काही वनरक्षक विभागाच्या द्वारे नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव या सर्व जिल्ह्यामध्ये जे काही पेपर झालेले होते ते सर्व पेपर आपल्या सर्वांच्या निदर्शनास व्हिडिओच्या माध्यमातून आणणार आहे. आपला प्रतिसाद या सिरीजला जर असेल तरच आपण ही सिरीज पुढे कंटिन्यू ठेवूया. धन्यवाद.